फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र माळी महासंघ, क्रांती सूर्य महात्मा फुले विचार मंच, समस्त फुले शाहू आंबेडकर प्रेमी यांच्या वतीनं दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी आमदार कार्यालयामध्ये आमदार साहेबांच्या हस्ते सावित्रीबाईंचं पूजन आणि जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने अनेक मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. त्यामध्ये देवळे येथील भव्य संत सावता महाराजांचं स्मारक आणि फुले दाम्पत्यांचं असं एकत्र मिळून मोठं स्मारकाचं या ठिकाणी निर्माण व्हावं असा युवक बांधवांचं त्या ठिकाणी मागणी होती. त्या मागणीला अनुसरून वेळोवेळी पाठपुरावा करून महाराष्ट्र माळी समाज महासंघ, समस्त फुलेप्रेमी आणि क्रांती सूर्य महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं 2 फेब्रुवारी या दिवशीही आमदार साहेबांना पत्र देण्यात आलं. त्यानंतर संत सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं या अंमळनेर तालुक्यात समस्त ग्रामीण भागात सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आणि त्या दिवशी देवळी या गावातील शिष्टमंडळ आमदार साहेबांना भेटायला गेलं आणि त्यांनी होकार दिला की देवळी या गावात भव्य असं स्मारक आम्ही उभारू. त्याचप्रमाणे आज हा सोन्याचा दिवस अति महत्वाच्या दिवसाला उपस्थित असले सर्व युवक बांधव, कार्यसम्राट आमदार आदरणीय शिरीदादा, बबलीदादा, आबूदादा, आमचे मार्गदर्शक धर्मांना अनिलदादा, या गावाचे लोकप्रिय सरपंच अशोकदादा आणि सर्व समाज बांधव, युवक बांधव आणि फुले शाहू आंबेडकर प्रेमींनो, हा अतिशय उत्साहाचा दिवस आहे आजचा की या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते झालं करण्यात येत आहे. हे खूप मोठी आनंदाची बाब आहे. आपण पाहत आहात गेल्या 5 वर्षापासून 4.5 वर्षापासून या तालुक्यामध्ये विकास कामांचा तडाखा हा जोरदारपणे चालू आहे. जो शब्द दादासाहेबांनी दिला असेल, बापूसाहेबांनी दिला असेल, आमदार श्रीदादा चौधरी मित्र परिवाराने दिला असेल, आमदारांच्या मार्गदर्शनानं तो पूर्ण विषय आमदार साहेबांनी पूर्ण केला. ते विकास कामांना त्यांनी पूर्णपणे झोकून दिलं आणि सर्वत्र तालुक्यात एक विकासाची गंगा त्यांनी या ठिकाणी आणली. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की या अंबड तालुक्यात सौंदर्यात भर पाडणार हा मोठा असा उड्डाणपूल, त्या उड्डाणपुलाचीही मागणी आम्ही त्या ठिकाणी सर्व फुलेसाहेब आंबेडकर प्रेमींनी केली होती आणि ती पूर्ण झालेली आहे. सर्वांनी ताळ्या वाजवून आमदार साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की आपण एवढा मोठा हा महात्मा फुले, क्रांती सूर्य महात्मा फुले उड्डाणपूल याचं काम अतिशय गतीने चालू केलं आणि तो लवकरच पूर्णत्वात येईल. समस्त फुलेसाहेब आंबेडकरांचा विचारांचा आपण सगळ्यांनी मान सन्मान केला. त्याबाबत मी समस्त अंबड तालुका, जळगाव जिल्हा आणि या महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र माळी महासंघ, क्रांती सूर्य महात्मा फुले विचार मंच आणि समस्त फुलेसाहेब आंबेडकर युवकांच्या वतीनं, माझ्या माता भगिनीच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो.